आता एक ब्रेकिंग न्यूज येते, मुख्यमंत्री राजभवनावर दाखल झालेले आहेत, राज्यपालांशी मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत। ही दृश्य आपण ताजी पाहतोय। राजभवनावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा दाखल झालेला आहे। 12 आमदार नियुक्तीचा तिढा आजच्या बैठकीत सुटणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। ही ताजे दृश्य राजभवनाबाहेरची मुख्यमंत्र्यांच्या गाडीचा ताफा आता राजभवनात दाखल झालाय। गेल्या 9 महिन्यांपासून राज्यपाल नियुक्त आमदारांच्या 12 नावांची यादी महाविकास आघाडी सरकारकडून राज्यपालांना सुपूर्द करण्यात आलेली आहे। अजूनही यावर राज्यपालांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही आहे। प्रकरण न्यायप्रविष्ट होतं, न्यायालयानंही या प्रकरणी लवकरात लवकर तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि आता अखेर ती भेट होते, त्यामुळे या बैठकीत नेमका काय तोडगा निघतो ते पाहणं महत्त्वाचं असेल। आणि या संदर्भात बोलण्यासाठी रामनाथ दवणे आपल्याबरोबर जोडले गेलेत। रामनाथ, काय अधिक माहिती आहे? आत्ता ताफा दाखल झालेला आहे, काही वेळातच ही बैठक सुरू होते। नक्कीच, सुरुवातीला बाळासाहेब थोरात, त्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राजभवनवरती दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होईल आणि या बैठकीचं मुख्य कारण म्हणजे ज्या 12 आमदारांच्या नियुक्तीची फाईल आहे या फाईलवरती स्वाक्षरी राज्यपालांनी करावी, यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील हे तिन्ही या ठिकाणी जे नेते मंत्री आहेत ते राज्यपालांची भेट घेताना पाहायला मिळत आहेत। यापूर्वीच राज्यपालांची भेट घेतली जाईल अशा पद्धतीनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं होतं। गेल्या आठवड्यातच ही भेट होणं खरं तर निश्चित होतं, मात्र राज्यपालांचा पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे आणि त्यातही या महाविकास आघाडी सरकारकडून राज्यपालांची भेट मागितली नसल्यामुळे ही नियोजित बैठक होऊ शकली नाहीत। मात्र आता पूर्व या ठिकाणी वेळ मागत ही बैठक पार पडताना पाहायला मिळणार आहे। या भेटी दरम्यान तरी या 12 सदस्यांच्या निवडीचा प्रश्न जो आहे हा मार्गी लागतो का पाहावा लागेल, कारण आपण पाहतोय की गेल्या काही दिवसांपासून या 12 सदस्यांच्या निवडीबाबत न्यायालयानं देखील या ठिकाणी मध्यस्थी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला होता, विचारणा केली होती। त्यानंतर आपण पाहतोय की स्वतः कुठेतरी राज्यपालांना याविषयीची आठवण करून द्यावी लागेल असं महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री देखील म्हणताना पाहायला मिळत होते। आता हेच मंत्री किंवा आपण पाहतोय की महाविकास आघाडी सरकारमधील त्या राज्यपालांची भेट घेत आहेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बाळासाहेब थोरात, हे तिघेही आता राज्यपालांशी चर्चा करतील आणि यावर लवकरात लवकर तोडगा निघावा, या फाईलवरती स्वाक्षर यावी ही विनंती राज्यपालांकडे केली जाणार आहे। अगदी दुसरा एक मुद्दा असा आहे की राज्यपाल या फाईलवर स्वाक्षरी करण्यास नाखुश आहेत। राज्यपालांना यावेळी या अगोदर सुद्धा अनेक वेळा त्याबाबतची आठवण करून दिलेली आहे, मात्र कोणताही त्यावर भाष्य करण्यास राज्यपालांनी नकार दिला होता। खरं तर मधल्या काळात RTIमधनं अशी वाईट माहिती समोर आली होती की फाईलच गहाळ झाली होती, मात्र नंतर घाईघाईनं खुलासा करण्यात आला होता की राज्यपालांच्याच कार्यालयामध्ये ही फाईल आहे। आता तरी राज्यपाल या फाईलवर स्वाक्षरी करू शकतात का, काय माहिती सूत्रांकडून मिळते? आपण पाहिलं की गेल्या वेळी राज्यपाल कार्यालयात ही फाईल नाही आहे, ती गहाळ झाली आहे अशा पद्धतीची बातमी समोर आली, मात्र स्वतः राज्यपालांच्या कार्यालयाकडून ही फाईल आपल्याचकडे असल्याची माहिती देखील देण्यात आली होती। महत्त्वाचं म्हणजे ज्या 12 सदस्यांची नावं या यादीमध्ये आहेत या 12 सदस्यांची नियुक्ती करण्याचा सर्वस्वी अधिकार जो आहे सर्वस्वी हा राज्यपालांकडे आहे, त्यामुळे कधी स्वाक्षरी करायची यावर सर्वस्वी निर्णय हे तेच घेतील। महाविकास आघाडी सरकारमधील नेते हे लवकरात लवकर सदस्यांचा प्रश्न मार्गी लागावा यासाठीचा हा प्रयत्न करताना पाहायला मिळत असले तरी राज्यपाल नेमकं त्यावरती सकारात्मक भूमिका दाखवतात का या बैठकीनंतर पाहायला मिळणार आहे। अगदी रामनाथ, दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। आपण पाहतोय की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा काही वेळापूर्वीच राजभवनात दाखल झालेला आहे। ही दृश्य ताजी दृश्य आहेत। आता काही वेळातच ही बैठक सुरू होणार आहे आणि या बैठकीत नेमका काय निर्णय होतो, तोडगा निघू शकतो का, हे पाहणं महत्त्वाचं असेल।